पीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी साधला संवाद. द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील 200 आमदार करणार मतदान. संजय राऊतने दंड भरून रद्द करून घेतला वॉरंट. येत्या 18 जुलै पर्यंत तहकूब करण्यात आली सुनावणी. आणि देशात कोरोनाचे 24 तासात 20,038 रुग्ण, 47 जणांचा मृत्यू. केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर दिले जातील बूस्टर डोस. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 14 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजप आमदार, खासदार तसेच शिंदे गटातील आमदारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केलाय 200 आमदार मतदान करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपती पदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केलाय 200 आमदार मतदान करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपती पदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत. आदिवासी समाजाला या देशाच्या सर्वोच्च स्तरावर बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतलाय त्याचे स्वागत सर्वांनी केलेलं आहे. काही लोकांनी जाहीरपणे केलेलं आहे, काही लोकांनी मनापासून केलंय. यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने द्रौपदी मुर्मू जिंकतील. ही निवडणूक आता फक्त एक औपचारिकता आहे. ही निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकलेलीच आहे असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून भेटत आहे. नारायण टेकडी रामटेक येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सततच्या पावसात सुद्धा यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश प्रांतातून खूप मोठ्या संख्येने निवासी भाविक उपस्थित असून रक्तदान शिबिरात 40 भाविक भक्तांनी रक्तदान केले आहे. रक्तदानाचा उपक्रम यापुढेही राबवण्यात श्री सद्गुरु नारायण स्वामी दरबार येथील उत्सव समितीने एकमताने ठरविलेले आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ओम नमो नारायणाय या अखंड मंत्र जपाने प्रारंभ झालेला असून दिनांक 13 जुलै सकाळी जपाची समाप्ती झाली असून त्यानंतर सर्व भाविक भक्तांना व उपस्थित दर्शनार्थींना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सेमिनार घेण्यात आला ज्यामध्ये रक्तदानाचे फायदे व रक्तदानाचे महत्व हे सगळ्यांना समजून सांगण्यात आले व रक्तदानाबद्दलची अज्ञानता दूर करण्यात आली. चुकीचे समज रक्तदानाबद्दलचे दूर करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. 40 लोकांनी रक्तदान केले. लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया या संस्थेतर्फे कार्यक्रम राबवण्यात आला. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वांनाच पाणी पाणी करून सोडले. शहरातील बहुतांश रस्त्यांतील घरांमध्ये पाणी शिरले. रस्ते चौकांमध्ये पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी चालवणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात पेचसह लहान मोठी धरणे तुडुंब भरली. यासोबतच नद्या नद्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटलाय. शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिके सडण्याची व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. पुढचे काही दिवस अतिपावसाचा इशारा दिला असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. संततधार सुरू असलेल्या पावसाने घरांमध्ये पाणी शिरल्याने रामटेक येथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. पावसाचे पाणी नजीकच्या 2-3 लेआउटमध्ये फिरवून वस्तीमध्ये शिरले. पावसाचे पाणी जायला मार्गच राहिला नाही. गुरुकुलनगर, शिवनगर, परसोडा, गवळणनाला, रामतलाई बस स्टँड जलमय झाले आहे. नागरिकांची घराबाहेर निघणे बंद झाले आहे. एकूणच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसून जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. गेल्या अनेक वर्षांपासून पुराचे पाणी घरात घुसत असल्याची समस्या सोडवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये प्रशासन विरुद्ध रोष दिसून आला. यावेळी नागरिकांनी उद्भवलेल्या गंभीर समस्येबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी यावर उपाययोजना करण्याचे बोलले जाते परंतु उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी वस्त्यांना भेट दिली. नागरिकांनी दाद कुणाकडे मागावी हा यक्ष प्रश्न यावेळी उपस्थित केलाय. डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध वॉरंट जारी केले होते. राऊत यांनी न्यायालयासमोर हजर राहत जारी करण्यात आलेला वॉरंट 5,000 दंड भरून रद्द करून घेतलाय.
राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावताना असे निरीक्षण नोंदवले होते की शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रथमदर्शी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केली आहेत. मेधा यांचे वकील विवेकानंद गुप्ता म्हणाले, या प्रकरणात राऊत यांचे वकीलही प्रतिनिधित्व करत नव्हते. न्यायालयाने 5,000 रुपयांचे जामीनपत्र वॉरंट जारी केले असून या प्रकरणाची सुनावणी येत्या 18 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. विदर्भाची पंढरी धापेवाडा येथील मंदिरात रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी गुरुवारी सहकुटुंब श्री विठ्ठलाचे दर्शन घेत महापूजा केली. शेतकऱ्यांचं दुःख दूर व्हावे, सर्व सुखी व्हावे अशी प्रार्थना देत अशी याचना त्यांनी यावेळी श्री विठ्ठलाच्या चरणी केली. दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कृष्ण प्रतिपदेला धापेवाडा येथे आषाढी यात्रेचे आयोजन केले जाते. श्री तुमाने धापेवाडा येथे पोहोचून भाविकांच्या दिंडीत सहभागी झाले. हाती टाळ घेत त्यांनी विठ्ठल भजने गायली व दिंडी समवेत श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतले. धापेवाडा येथील मंदिराच्या विकास कामांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. मंदिर प्रशासनाने विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली होती, त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिला आहे. सोबतच आणखी निधीची गरज असल्यास तो देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी खासदार तुमाने यांच्या पत्नी रेवती, शिवसेना पदाधिकारी, मंदिर व्यवस्थापनाचे सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात 5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असताना वाहतूकही बंद आहे. अशातच सातगाव तालुक्यातील करोडी येथील वराचे नियोजित लग्न दिनांक 15 तारखेला शुक्रवारी उमरखेड तालुक्यातील संगम चिचोली येथे आहे. तत्पूर्वी टिळा हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या हुडीवरून सासूरवाडीत पोहोचला असून लग्नासाठी उतावीळ नाही तर नियोजित विवाह कार्यक्रमात बिभत्स नृत्य करून उशीर करणाऱ्या वर मुलांना सामान्य कुटुंबातील वराचीही चपराक आहे. करोडी तालुका हदगाव येथील शहाजी माधव राकडे 8वी शिकलेला तरुण आहे. परिवारात आई, वडील, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. बहिणींची लग्न झालीत, घरी शेती वगैरे काही नाही, मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिचोली तालुका उमरखेड येथील वधू गायत्री बालाजी गोंगाडे या मुलीशी 1 महिन्यापूर्वी जुळून आला होता.
ठरल्याप्रमाणे दिनांक 14 गुरुवारी सकाळी वधूकडे टिळा कुंकू पानवाट्याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता। सततच्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती असताना संगम चिचोली हे पैनगंगा नदी व कयाधू नदीचं संगम स्थान आहे, त्यामुळे येथील पूरपरिस्थिती विचारापलीकडचीच असते। असे असताना ठरल्याप्रमाणे नियोजित वेळी टिळा कुंकू पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहोचायचं कसं असा प्रश्न असताना वराकडील मंडळी वर शहाजी राकडे सह नातेवाईक थर्माकॉलच्या हुड्यावरून नदीमार्गे 7 किलोमीटर अंतर कापत सासरवाडी संगम चिचोली येथे सुखरूप 12 वाजता पोहोचला। त्याच्या टिळ्याचा वधूचा कुंकू पानवट्याचा कार्यक्रम संपन्न झाला असून रात्री हळदीचा कार्यक्रम आहे। टिळा कुंकुवाचा कार्यक्रम उरकून सोबतचे काही नातेवाईक गावाकडे परतले, उद्याच्या लग्नाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत। पावसाने उघडीप दिली तर वाहनाने जातील, रात्रीतून पाऊस उघडला नाही तर पुन्हा नदीमार्गे वऱ्हाडींना विवाहासाठी जावं लागणार आहे। एकीकडे पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात देशात धुमाकूळ घातलाय, दुसरीकडे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। देशात कोरोनाचे 24 तासात 20,038 रुग्ण आढळून आले आहेत तर 47 जणांचा मृत्यू झालाय। देशात कोरोनाचे 1,39,073 रुग्ण आहेत तर पॉझिटिव्हही दर 4.44% आहेत। मुंबईमध्ये मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला। हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली। मुंबईमधील 92,36,500 नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते। त्यापैकी गेल्या 1.5 वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहेत। मात्र 9,92,177 लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे। यामुळे येत्या 75 दिवसात मुंबईतील 82,44,323 नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आवाहन पालिकेसमोर असणार आहे। यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे। पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती पडण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामध्येच मुंब्रा येथे अनधिकृत इमारती विरोधात दाखल करण्यात आलेले जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली। त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की अशा धोकादायक इमारती नोटीस बजावल्यानंतर देखील उभा कशा, नागरिक अद्यापही त्यात कसे राहतात, या इमारतींमुळे एकही निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ देणार नाही असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने गुरुवारी केले आहे। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।